ओम नमो नारायणाय, बोला बजरंग बली की जय। आज शनिवार दिनांक 26 ऑगस्ट 2023 चे दैनिक राशी भविष्य आज अपने पाहायचं आहे। आज निज श्रावण शुद्ध दशमी आहे। आज ज्येष्ठा नक्षत्र आहे। आज गुरु संप्रदायातील साधकांनी अश्वस्थ मारुती पूजन करावे। आज दिवस मध्यम आहे। आज राहु काळ सकाळी 9 ते 10:30 पर्यंत आहे। राहु काळात महत्त्वाची कामे करू नका। मेष, आज आपणास अपेक्षित आनंदाची, यशाची, भाग्याची प्राप्ती होईल। नशिबाची साथ आज आपणास मिळेल। आध्यात्मिकतेचा अनुभव आज आपण घ्याल। वृषभ, आपल्या नोकरीच्या ठिकाणी असलेल्या वातावरणात आज सकारात्मक बदल होईल। आपल्या खाण्यापिण्यावर नियंत्रण आज आवश्यक राहील। मिथुन, आज आपल्या कार्यात नाविन्यता व तत्परता दाखवत काही महत्त्वपूर्ण व धाडसी निर्णय घ्याल। भावंडांचे सुख आज लाभेल। कुटुंबीय, शेजारी, मित्रपरिवार यांच्यासमवेत आजचा दिवस उत्साहात साजरा कराल। कर्क, आज आपली इच्छाशक्ती मानसिक व भावनिकदृष्ट्या कमकुवत होणार नाही, याकडे लक्ष द्या। आजचा दिवस कुटुंबियांसमवेत आनंदात उत्साहात व्यतीत कराल। सिंह, आजचा दिवस जोडीदारांसमवेत अत्यंत उत्साहात प्रसन्न वातावरणात साजरा कराल। सुखी दाम्पत्य जीवनाचा आज अनुभव घ्याल। उभयतांमधील प्रेम आज वृद्धिगत होईल। कन्या, आज काही कौटुंबिक जबाबदाऱ्या आपल्यावर येऊन पडतील, त्या तितक्याच चोखपणे पार पाडण्याचा प्रयत्न करा। आजचा दिवस शांततेत प्रसन्नतेने पार करण्याकडे लक्ष राहू द्या। तुळ, आज आपल्या कार्यक्षेत्रात सबरसोर कार्य कराल। आजच्या दिवशी आध्यात्मिक आनंदाची देखील प्राप्ती कराल। संतती सौख्य देखील उत्तम लाभेल। वृश्चिक, आज उत्तम ग्रह सौख्याची प्राप्ती कराल। आईचे भरभरून प्रेम व आशीर्वाद मिळतील। कुटुंबियांसमवेत आजचा दिवस उत्साहात आनंदात पार पाडा। धनु, आपल्या भेडती व कष्टाव स्वभावाला अनुसरून आजच्या दिवशी केवळ आपले काम पूर्ण करण्याकडे लक्ष राहील। सर्व महत्त्वाची कामे आज निष्ठेने व प्रामाणिकपणे पूर्ण कराल। वरिष्ठांची मर्जी संपादन कराल। मकर, आज आपल्या परिवारातील सदस्यांना वेळ द्याल। कुटुंबियाबरोबर आनंदाने आजचा दिवस व्यतीत कराल। काही महत्त्वाचे आर्थिक व्यवहार पूर्ण करताना कुटुंबियाचे सहकार्य लाभे। कुंभ, आजच्या दिवशी नवी उमेद, उत्साह, जोश यांचा अनुभव घ्याल। आजचा दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत कराल। आज नशिबाची देखील आपल्याला साथ मिळेल। मीन, आजच्या दिवशी सौख्याचे, लाभाची, आनंदाची प्राप्ती होईल। सर्व काही आपल्या मनाप्रमाणे घडेल, त्यामुळे सुखावून जाल। प्रियजनांच्या गाठीभेटी घडतील। धन्यवाद।